तर त्याचं खऱ्या अर्थाने सर्व श्रेय दिलं जातं. संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील हे पहा. 1952 जी आपली सार्वत्रिक निवडणूक झाली त्यानंतर कालच्या 2024 लोकसभेपर्यंत 17-18 लोकसभेपर्यंत जरी तुम्ही पाहिलं निश्चितपणानं या ठिकाणी प्रस्थापित मग ते जे आज रोजी प्रस्थापित आहे ते सुद्धा एकेकाळी विस्थापित होते. परंतु राजकारणाची जी परिभाषा आहे ना हे बघा बदल होणं हा निसर्गाचा नियम आहे आणि त्या बदलाचे 52 पासूनच्या 2024 पर्यंतचे जे आहे ना आता आदरणीय मनोजदादा जरांगे पाटलांनी जे संघर्ष आणि तो संघर्ष आज हा जो पूर्ण क्राऊड दिसतोय किंवा आंदोलनाला आदरणीय दादांचा जो पाठिंबा मिळतोय त्याची मी प्रामुख्यानं दोन कारणं सांगू इच्छितो की आदरणीय मनोजदादा जरांगे पाटील हे कुठेही सेटल झाले नाहीत. त्यांनी आंदोलनाचं जे काय आंदोलनाची जी काय परिभाषा होती ती सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम ही पारदर्शी ठेवली. कसल्याही प्रकारे त्यांनी कुठे बाहेर एक आणि आत एक ही भूमिका ठेवली नाही आणि म्हणून आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ज्यांना कधी असं वाटत नव्हतं की आपण राजकारणात जाऊ भूजन निश्चितपणाने होती परंतु आज रोजी आपण राजकारणात जाऊ शकतो अशा प्रकारची स्थिती महाराष्ट्रात नव्हती आणि पर्यायानं भारतात देखील नव्हती. परंतु आदरणीय संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटलांच्या माध्यमातून आपल्याला माझ्यासारख्या एक सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या मनामध्ये एक भावना त्या ठिकाणी निर्माण झाली की जर आपला जो नेता आहे तो नेता प्रामाणिक असेल निस्वार्थ असेल तर निश्चितपणानं आपण कामं देखील प्रामाणिकपणे करू शकतो. हे पहा आदरणीय दादांनी जो लढा उभा केलेला आहे मराठा आरक्षणाचा तर आज पूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 54 लाख नोंदी आपल्याला आढळून आलेल्या आहेत. आता एक माझा साधा प्रश्न आहे प्रस्थापित राजकारण्यांना ही गोष्ट ज्या हैदराबादचं गॅजेट असेल त्यानंतर 83 क्रमांकाला जो कुणबी मराठा ही जी ओबीसी मधली जी गोष्ट आहे तर ही प्रस्थापित राजकारण्यांना माहीत नसेल का? तर निश्चितपणाने त्याचं उत्तर आहे की हे त्यांना पूर्णतः माहीत होतं परंतु त्यांचा जो उद्देश होता हा उद्देश काही म्हणजे त्या लोकांनी हेतू परस्पर मराठा समाजाला डावललं गेलेलं आहे आणि म्हणून मला याच आपल्या माध्यमातून सांगायचं आहे की आज 18 पगड जातीतल्या मराठा समाजासह 18 पगड जातीने आता एक होण्याची गरज आहे कारण इथे प्रत्येकाचे हक्क हिरावले घेतले जात आहेत. आज मी SC कॅटेगरीचा व्यक्ती आहे SC ST OBC यांना देखील त्यांचे पूर्णतः हक्क दिले जात नाहीत. मी SC कॅटेगरीच्या संदर्भात सांगू शकतो 2024 बजेटमध्ये घ्या महाराष्ट्रात ज्याचं बजेट साधारण 4,65,000 कोटीचं बजेट आहे भारतीय संविधानाच्या तरतुदीनुसार SC ST बजेटमध्ये 20% तरतूद ही SC ST प्रवर्गातल्या लोकांच्या आर्थिक आणि सामाजिक उत्थानासाठी ठेवली जाते. आज रोजीपर्यंत त्या बजेटची जी तरतूद आहे ती ठेवली गेलेली नाही. हे प्रतिमात्मक मी फक्त 2024 सांगतोय पण 1952 पासून तुम्ही जर पाहिलं तर निश्चितपणानं जी घटनात्मक तरतूद आहे या तरतुदीप्रमाणे कुठेही अशा प्रकारच्या ज्या अदर कास्टमधल्या सुद्धा लोकांचे सुद्धा हक्क हिरावले गेलेले ह्या प्रस्थापित लोकांनी हिरावलेले आहेत. म्हणून आता जो प्रामाणिक नेतृत्व करणारे आदरणीय संघर्ष मनोजदादा जरांगे पाटील आहे यांच्या पाठीमागे मराठा समाजासह 18 पगड जातीतले लोक निश्चितपणाने एक झालेली आहेत कारण आपण बघू शकता फक्त एका कॉलवरती आज हजारो लोक लाखो लोक येत आहेत. त्याचं कारण काय आहे की नेता हा प्रामाणिक आहे म्हणून ही लोक जी आहे ना ते घोड्या भाबडेने आलेले आहेत कारण त्यांना माहिती आहे की आपल्या जीवनाचं जे काय सफल आहे किंवा जे सार्थक आहे येणाऱ्या पिढ्यांचं जर निश्चितपणाने कोण सार्थक करू शकतं तर ते आदरणीय संघर्ष होते मनोजदादा जरांगे पाटील. बरोबर आहे. आता जर उमेदवारी जर द्यायचं झालंच तुम्हाला तर तुम्ही समाजासाठी सुरुवातीला काय काम केलं जेणेकरून तुम्हाला ती उमेदवारी दिली पाहिजे हे पाटलाचं व्यक्ती. हे पहा मी 2006 पासून सामाजिक चळवळी आंदोलनं यामध्ये सक्रिय आहे. राजकारण हा पूर्णपणे म्हणजे राजकारणात जाण्यासाठीच आपण काय सामाजिक चळवळीमध्ये काम करत नाही हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे सांगितलेलं आहे सोशल जस्टिस लिबर्टी अँड फर्टिलिटी त्या माध्यमातून जर पाहिलं तर ती तत्व आपल्यामध्ये रुजलेली आहे जी छत्रपती शिवरायांनी त्यांच्या स्वराज्य निर्माण करत असताना जे 18 पगड जातीची लोकं स्वराज्यामध्ये ठेवली आणि त्यांची एक मोड बांधली
ही छत्रपती शिवरायांची मोठ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून आज आपल्याला संविधानाच्या माध्यमातून जे तुमचे फंडामेंटल राइट्स आहेत त्याच्या माध्यमातून आपल्याला दिलेली आहे। मग ही मूल्य जर आपल्याला सर्वसामान्य लोकांमध्ये जर रुजवायची जर असेल तर निश्चितपणे आपल्यासारखेच एक आपलं उत्तरदायित्व आहे पे बॅक टू सोसायटी की आपण देखील आपल्या समाजाचं काहीतरी योगदान लागतं। म्हणून मी अगदी 2006 पासून सामाजिक अन्नामध्ये चळवळीमध्ये विद्यार्थ्यांच्या फेलोशिपसाठी स्कॉलरशिपसाठी अगदी आजच्या कालच्या तुमचं जे आंदोलन होतं तुम्ही प्रयत्न केले तुम्हाला उमेदवारी द्यायला पाहिजे असं तुमचं म्हणणं नाही हार्ड नाही माझं असं बंधन नाहीये। बरं मला सांगा मी लेट मी कम्प्लीट निश्चितपणानं मला उमेदवारी नाही दिली तरी काही हरकत नाही दादा हे पहा मी आज माझ्यासारखे असंख्य युवक आदरणीय संघर्षोद्यय मनोज दादा जरांगे पाटलाच्या मागे फक्त या आशेने उभे आहेत की नेता प्रामाणिक आहे आणि जिथे प्रामाणिक नेतृत्व असतं तिथं कसले कुणाचेही हक्क हिरावले घेतले जात नाहीत। म्हणून आज आम्ही आदरणीय संघर्षोद्यय मनोज दादा जरांगे पाटलाच्या मागे ठामपणे उमेदवारी मिळणं हा आमचा अंतिम उद्देश नाही। दादा जो कुठला उमेदवार देतील त्या माणसाचा आम्ही 100% प्रचार करू तन मन धनाने प्रचार करू। त्याचं कारण असं आहे की माणूस किंवा नेतृत्व करणारा जो व्यक्ती आहे तो निश्चितपणानं प्रामाणिक आहे। ओके धन्यवाद सो मच सर। असं घ्या या ठिकाणी आपण पाहू शकतो की आज आंतरवाडी सराटीमध्ये पुन्हा एकदा संघर्षोद्यय मनोज जरांगे पाटील।